प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 605 रुग्ण तर शहरात 205 नवीन रुग्ण आढळल्याने सलग दुसऱ्या दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला आहे। जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये अचानक वाढ झाली असून सलग दुसऱ्या दिवशी 5 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या 3 जण 45 वर्षाखालील असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात 605 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत। जिल्ह्यात सोमवारी 1 22 वर्षीय आणि 1 38 वर्षीय अशा 2 कमी वयाच्या बाधितांच्या मृत्यूमुळे खळबळ आली आहे। तोच दुसऱ्या दिवशी चोपडा तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील 40 वर्षीय महिला आणि जामनेर तालुक्यातील 43 वर्षीय पुरुष यांच्यासह चोपडा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष आणि 40 तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष यांच्या मृत्यूमध्ये समावेश आहे। उशिरा दाखल होणे आणि अन्य विधी यामुळे मृत्यूची शक्यता वर्तवली आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी।